शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी इथे शिवजयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एक पक्षातर्फे शपथ देणार आहे. ती शपथ तुम्ही माझ्या बरोबरीने बोलायची आहे. आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शपथ घेतो की स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला त्याला अनुसरून महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करू. हे सुराज्य स्थापन करताना जातीजातींमध्ये हरवलेला समाज पुन्हा एक होईल. राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल. त्यांचा आत्मसन्मान राहील. युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल. इथलं प्रत्येक मूल शाळेत जाऊन शिकत असेल. लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळेल. इथली शहरं गावं पाडे तांडे सुंदर सुकर आणि सुरक्षित असतील. भ्रष्टाचार नष्ट होईल. आमच्या शेतकरी बंधू भगिनींना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल. कामगारांना न्याय मिळेल. यासाठी जे पडेल ते करू. छत्रपती शिवरायांनी एका स्वाभिमानी स्वावलंबी स्वराज्याचं स्वप्न आम्हाला दिलं आहे. त्याचं स्मरण ठेवून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू. आम्ही महाराजांचे मावळे आहोत. सैनिक आहोत. याचा आम्हाला कधी विसर पडणार नाही.